निप्पाणी येथे डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती संपन्न। कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती। प्रत्येक व्यक्तीचं जीवन घडण्यासाठी एका गुरुची आवश्यकता असते। प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु बरोबरच पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्व असते। हे पुस्तक ग्रंथालयामध्ये अनेक व्यक्तींचे जीवन मान उंचावत असतात, घडवत असतात। पुस्तकाच्या सहवासामुळे मानवी जीवन संपन्न होते, असे प्रतिपादन निप्पाणी नगरीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले। ते डॉक्टर बी आर आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय निप्पाणी येथे आयोजित भारतीय ग्रंथालय पितामा डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या 130व्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले, तर प्रास्ताविक आपू पाटील यांनी केले। पुढे बोलताना भाटले म्हणाले, एक चांगली पिढी घडवण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अतिशय असून या ग्रंथालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले। वाचनालयाचा खूप चांगला प्रकार उपयोग होतो। मागच्या टायमध्ये ज्याला मी इथं जयंतीला आलो होतो त्याला मी त्याला व्यवस्था सांगितलं होतं की नगरपालिकेचे की काय मदत असेल किंवा माननीय आमदार यांच्या वैद्य असतील किंवा खासदार आमदार वैद्य असतील त्यांच्याकडनं आपण येऊन आपण तिथं जे लायब्ररीसाठी जे काय लागणार आहे त्याला सर्वत्र आम्ही प्रयत्न करा, तयार आहोत आणि ही मर्यादा ठेवू नका। कारण जर आपण फक्त चार मिनटात जर आपण जर वाचनाची उद्घाटन केलं तर ते लोकांचे पण जाऊन पोचणार नाही। तर आपण एखादा एखादा हॉल घेऊन नगरपालिकेचा हा तुम्हाला मिळेल त्यांच्याकडून हॉल घेऊन हा मोठा कार्यक्रम करावा आणि जेणेकरून लोकांना माहीत होईल आणि वाचनालय आहे आणि वाचण्याचा फायदा होईल। पण वाचल्यानंतर माणूस संपत्तीने वाटचाल करतो तर आम्ही एवढं सांगू इच्छितो वाचनालय तुम्हाला मी सांगितलं होतं तर येणाऱ्यापासून आपण येऊन आमच्याकडनं जी काय मदत असेल ती घ्यावी, जागा असेल किंवा बाकी तुम्हाला काही मदत असेल की आजार असते आमदाराच्या मार्गावर आमदार नगरपालिकेचं काय असेल ते थांबवलं जयंती। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। निप्पाणी आयुक्त जगदीश फुलेजी, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उलगड्डी, ADMR कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, नगरसेविका सोनल कोटडिया आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। प्राथमिक माध्यमिक व कॉलेज विद्यार्थ्यांचा ग्रंथालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला म्हणून पालिका सभागृहात सभापती राजू गोंदेशा यांच्या हस्ते शालेय व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी संपूर्ण तालुक्यातील ग्रंथपाल यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेविका सोनाली मिर्जे, सोनल कोटाडिया, दत्तात्रय जोत्रे, सामाजिक कार्यकर्ते गणू गोसावी, चिक्कोडी तालुका ग्रंथालय अध्यक्ष तात्यासाहेब कोरवी, नवनाथ चव्हाण, अनिल कोल्हे, कुलकर्णी साहेब, उदय पाटील, विनायक दावणे, शिक्षक शिक्षिका, संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रंथपाल उपस्थित होते।